नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजकाल अनेक महिलांच्या एकाच पायात काळा धागा बांधलेला दिसून येतो आपल्याकडे भारतात मुलांना नजर लागते असा समज आहे पण खरंच सगळ्यांनी काळा धागा बांधणं योग्य आहे का असाही प्रश्न पडतो ज्योतिषशास्त्रानुसार पायावर काळा धागा बांधल्याने येणारी संकटे नाहीशी होतात पण हल्ली फॅशनच झाली आहे महिलांसाठी ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा बांधणं हीच एक बाब नाही तर त्यांच्यासाठी ही फॅशन देखील आहे त्यामुळे अनेकदा अनेक महिला कोणत्याही माहितीशिवाय पायात काळा धागा किंवा दोरा बांधत असतात पण त्यामुळे त्यांना आयुष्यात अनेक संकटाचा सामनाही करावा लागू शकतो काळा धागा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच घालायला हवा असे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे मित्रांनो पायावर काळा दोरा किंवा काळा धागा कधी बांधावा काळा धागा अर्थातच काळा दोरा हा शनिदेवतेचे प्रतिनिधित्व करतो आयुष्यात नकारात्मकता किंवा नकारात्मक, कि नकारात्मक शक्तीचा प्रभाव अथवा वाईट नजरेचा दोष दूर करण्यासाठी याचा वापर करण्यात येतो हात दंड अथवा पायावर हा काळा दोरा बांधण्यात येतो तुम्ही जर पायात काळा दोरा बांधणार असाल तर तुम्ही शनिवारच्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन हा काळा दोरा बांधायला हवा कसा बांधावा काळा दोरा काळा दोरा हा नजरेचा दोष आणि आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी बांधण्यात येतो त्यामुळे कोणत्याही शनिवारी हा दोरा बांधावा कोणताही काळा दोरा उचलून तुम्ही पायाला बांधू शकत नाही मंदिरातील पुजाऱ्याकडून घेतलेला अभिमंत्रित काळा धागाच तुम्ही पायावर बांधायचा आहे काळा धागा बांधण्यापूर्वी तुम्ही गायत्री मंत्राचा जप करावा असेही सांगण्यात येते तर मुलींना काळा दोरा पायाला बांधताना त्यावर सात गाठी माराव्यात आणि प्रत्येक गाठ बांधताना ओम शनय नमः हा मंत्र जपावा तर हा काळा धागा जेव्हा बदलायचा असेल तेव्हा देखील शनिवारच्या दिवशीच हा बदलावा आपल्या पायातील पहिला काळा धागा हा वाहत्या पाण्यात सोडावा एक वर्षात तुम्ही एक वेळ आपल्या पायातील काळा दोरा बदलू शकतात कोणत्या पायात महिलांनी काळा धागा बांधावा तर ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी आणि मुलींनी डाव्या पायात काळा धागा बांधावा वास्तविक महिलांचे डावे अंग हे शास्त्रामध्ये अशुभ मानण्यात येते त्यामुळे मुलींनी नेहमी डाव्या पायावरच काळा दागा बांधावा पायात काळा दोरा बांधण्याचे फायदे कोणते तर नजरेच्या दोषापासून वाचण्यासाठी सहसा काळा दोरा बांधण्यात येतो पण नक्की कोणत्या नजरेपासून हा काळादोरा तुम्हाला वाचवतो तु? हे तुम्ही जाणून घ्या तुम्हाला सतत आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही काळादोरा पायात बांधावा तुमच्या लग्नात सतत अडचणी येत असतील अथवा वैवाहिक जीवनातील त्रास वाढत असेल तर तुम्ही का पायात काळा दोरा बांधावा तुम्हाला यश मिळण्यात उशीर होत असेल आणि मेहनत केल्यानंतरही त्याचा काही एक फायदा होत नसेल तर तुम्ही काळ्या दोऱ्याचा नक्की वापर करावा तुमच्या कुंडलीमध्ये राहू केतू अथवा शनी हे ग्रह कमजोर असतील तर तुम्हाला काळा दोरा पायात बांधण्याचा नक्की फायदा होतो तर मित्रांनो ह्या होत्या काळ्या धाग्या किंवा काळ्या दोऱ्याबद्दलच्या काही गोष्टी तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद